आता मी काय बोलतो, मी बोलतो बापूर मध्ये आमचा विद्वान नगरसेवक काल 10 वर्ष आमच्या बरोबर होता, आता 10 महिने नाही झाले, याचा रंग अजून चढलेला नाही, हा रक्ताच्या भाषा करतो, याचा भगवत आले का? मी पॉइंट ऑफ ऑर्डर बापूर साहेब, असं विषय काय हे बोलतात भगवत झालंय का रक्त, हे चुकीचं आहे, हे सभागृह विषय बोलायचं नाही ते, आमचं बापूर असून बापूर मध्ये भगवा शब्द मागे घेण्यात येवा, भगवा शब्द मागे घेण्यात शब्द काढून टाकलेला आहे आमचा, चला पुढे चला, मला भगव्याचा अभिमान आहे, भगव्याचा अभिमान आहे, त्यांना अभिमान आहे, अभिमान आहे, मी पण भगवा आहे, मी पण भगवा आहे, माझे मित्र किशोर पाटकर साहेब पण भगवे आहेत, मी भगवाचा शब्द मागे घेणार नाही. बर, आता राहिला माझा पॉइंट ऑफ ऑर्डर त्यांच्यावर जो आहे, त्याने नवी मुंबई सिटीला ते काय पत्र दाखवलं इंग्लिश पेपर कुठला, आणि नवी मुंबई मूर्ख आहे, हा याने म्हटलं, हो हो हो, आणि आणि नवी मुंबई स्मार्ट सिटी, हो हो, तो पत्रकार, तो पत्रकार पण तुझ्या एवढाच विद्वान असणार. नंतर त्याने आपल्याला बापर मध्ये माझा पॉइंट ऑफ ऑर्डर लक्षात घ्या, पाटकर साहेब माझा पॉइंट ऑफ लक्षात घ्या, त्याने म्हटलेलं आहे की ही नवी मुंबई स्मार्ट सिटी आमच्या मुलं झाली नाही, आमच्या मुलं झाली नाही, हा तेच तुम्हाला तेच अपेक्षित होतं तुमच्याकडून, म्हणून मी दोनदा बोललो, तुम्ही तेच बोला. मी महापौर मध्ये आम्ही जेव्हा या स्मार्ट सिटीला ज्या काही नको त्या गोष्टीला विरोध केला, आमचे जेळी सुतार साहेब म्हणाले ना आता, आणि तुम्ही पण म्हणाला चौकात जी भाषणं केली, आणि चौकात भाषणं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आदरणीय सन्माननीय महाराष्ट्राचे शिवसेना प्रमुख उद्धव साहेब ठाकरेंनी सुद्धा ह्या स्मार्ट सेनेला ज्या पद्धतीने आम्ही राष्ट्रवादीने इथं विरोध केला, आमचे नेते नाईक साहेबांनी त्याच पद्धतीने विरोध केलेला आहे, आणि आम्हाला तो विरोध मान्य आहे. महापौर महोदय त्यांनी जो पॉइंट ऑफ ऑर्डर घेतलाय त्याला उत्तर देतो, एक मिनिट माझा पॉइंट ऑफ ऑर्डर घ्या नंतर थांबा, माझा पूर्ण होते, हा घ्या तुम्ही बोला. महापौर महोदय मला उद्धव साहेबांचं नेतृत्व मान्य आहे, मला उद्धव साहेबांचं नेतृत्व या गोष्टी मान्य आहे, त्यांचा निर्णय मला मान्य आहे. आज आज ते पेपर दाखवत आहेत ना, हा पेपर पण सामनाचा आहे, हा पण सामनाचा आहे. किशोर पाटकर आता मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो, बरोबर आहे, तुम्हाला वृत्तपत्र, तुम्हाला वृत्तपत्र सभागृह दाखवायचे फार हौस आहे, सन्मान्य सदस्यांना, सन्मान्य सदस्याला सन्मानपूर्वक बोलावं, एकेरी भाषेत बोलू नये. काय बोलतोय मग सर्व सन्मान्य पाटकर साहेब मित्रच बोललो माझे, हा पाटकर साहेब बरोबर आहे, पाटकर साहेब साहेब, हो सन्मान साहेब बोल, पाटकर साहेब बोला, हो सुतार साहेब, सुतार साहेबांना बोलून नाही नाही झालं, आता झालं, अहो त्यांचं बोलणं चाललंय त्याच्यावर, आपल्याला बोलायला द्या, मला बोलायला द्या, नको देऊ, त्यांना बसत नाही, महापौर मध्ये महापौर साहेब, महापौर साहेब नंतर बोलायला द्या मला, यांचं झाल्यावर तुम्ही बोलणार आहे महापौर साहेब, महापौर मध्ये माझ्या नंतर मोडी साहेब, हा बरोबर मी बोलणार आहे, अहो सन्मान्य आमचे आदरणीय सन्मान्य सुतार साहेब, सन्मान्य माझे मित्र किशोर पाटकर साहेबांनी जो वृत्तपत्र दाखवलं, मी कधी वृत्तपत्र सभागृहात आणत नाही, पण पहिल्यांदा आणले, सामन्याचं आहे आणि मला ते पसंत आहे, नाही रोज वाचतो मी, माझ्या घरचाच आणलाय, संपादकीय संपादकीय लेख आहे साहेब, कालचा सामना, कालचा सामना आहे, देशाचे केंद्रीय मंत्री भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष व्यंकय्या नायडू, एवढं वाचायला मला तुम्ही वेळ देणार नाही, एखाद्री मी पहिले हेडिंगच वाचतो, या स्मार्ट सिटीमध्ये त्याने काय म्हटले,
मित्रा किशोर पाटकर साहेब थोडं लक्ष द्या. केंद्रीय मंत्री श्रीमान व्यंकय्या नायडू यांनी पुण्यात आपटी बार फोडला की स्मार्ट सिटी अंतर्गत चांगल्या सुविधा हव्या असतील तर नागरिकांना ज्यादा पैसे द्यावे लागतील. त्याला आमचा विरोध आहे. थोडक्या स्मार्ट सिटी योजनेतील जनतेला अच्छे दिन पैसे मोजून विकत घ्यावे लागतील. आम्ही घेणार नाही. पैसे देऊन विकत घ्यावे लागतील. आयतो मध्ये नोंद घ्या. गरज नाही ना फुकटची. आपण वर्षाला 700-800 कोटी खर्च करतोय आपले नाही. हे सरकारने जाहीर केले. नायडू हे सरकारची बाजू भक्कमपणे मांडत आहेत. मात्र स्मार्ट शहरांना खऱ्या अर्थाने स्मार्ट होण्यासाठी काय काय दिवे करावे लागेल ते सांगता येत नाही. एकदा ब्युटी पार्लर मध्ये गेल्यावर फक्त नेल पॉलिश लावून बाहेर पडता येते काय? तसेच आहे साहेब. एवढंच वाचला एवढं. असं सामना म्हणतोय ना तुम्ही? नाही म्हणत ना मित्र. सामना म्हणतोय. सामना मी नाही म्हणत. सामना सामना महापौर बोलते. अजून माझं मत स्वतःच बाकी आहे. धन्यवाद. ठीक आहे ठीक आहे. बस बोला.